महागाव शहरालगतच्या पुसद नदीकाठी शहरातील कापड दुकानात काम करणाऱ्या 23 वर्षीय मनोज वाटोरेचा मृतदेह 2 एप्रिल रोजी आढळून आला होता, तर सदर घटना अनैतिक संबंधातून घडल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. पोलीस स्टेशन महागाव येथे दिनांक 2/4/2020 रोजी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आपण गुन्हा नंबर 183/20 3(2) गुन्हा दाखल केलेला आहे. तो तपास माझ्याकडे असून त्या तपास दरम्यान त्यामध्ये आता प्रथम 2 आरोपी नामे सुरेश शिवदास चौगुले आणि संजय गायकवाड यांना दिनांक 4/4/2020 रोजी गुन्ह्यातील आरोपी नामे सुरेश शिवदास चौगुले वय 27 वर्ष व दुसरा आरोपी नामे संजय गायकवाड या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपीपैकी एक आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली की मृतकचे अनैतिक संबंध आरोपी सुरेशच्या पत्नीसोबत असल्याच्या कारणावरून घटना तारीख वेळी तो दारू पिण्याकरिता घरी आला होता व त्याचा आरोपी एक व दोन व तीन आरोपी मिळून त्याला गाडीवर बसून नदीच्या काठावर स्मशानभूमीकडे नेले व त्या ठिकाणी तेथे गुप्तीने मारून त्याचा खून केल्याचे सांगितलेले आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र गुप्ती हे आरोपीने आपल्या घराच्या पाठीमागे जो नाला वाहत आहे त्या नाल्यामध्ये फेकून दिली असून सदर आरोपी पोलीस रखवालीत असताना आज दिनांक 6/4/2020 रोजी त्याने सरकारी पंचासमक्ष व्हिडिओग्राफीमध्ये त्याने पंचासमक्ष एक गुप्ती काढून दिलेली आहे, ती जप्त करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. न्यूज 15 मराठीसाठी मायाताई पाईकराव महागाव.